हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? तुम्हाला दिसलं का कोणी माझ्यासोबत? आवाजाने ओळखलं तुम्ही कोणासोबत? ओके, तर मी आज आहे टड्याव. आणखी एक टड्याव. गाडी वळा. ओके, मी आज आहे साई आणि विष्णुप्रिया सोबत. आणि मी पुण्यामध्ये नाहीये, मी आपल्या संभाजीनगर औरंगाबाद मध्ये, कारण की मोस्ट ऑफ द ब्लॉग माझे पुण्यामध्ये झालेत आणि आपल्या संभाजीनगर मधले ब्लॉग असणे झालेत. तर आज आम्ही आहे संभाजीनगर मध्ये, म्हणजे आमच्या औरंगाबाद मध्ये. आणि आज आम्ही दिवसभर काय करणार, कुठे जाणार, तर हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये कळेल. आणि तुम्हाला शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, तुम्हाला खूप जास्त मजा येईल. आणि इकडे खूप जास्त ऊन येते आणि सगळं बस्ट होतंय, बट ठीक आहे, थांबा थांबा. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? यस, ऐश्वर्या अनिलने इकडे औरंगाबाद मध्ये स्टुडिओ टाकले, तर आम्ही तिला भेटायला चाललोय. भेटायला चाललोय आपण तिकडे. यस, आम्ही तिला भेटायला चाललोय. आणि आम्ही आज व्हिडिओ शूट पण करेल. सो बघू आजचा दिवस कसा जातो. ओके, आम्ही स्टुडिओ आले आणि हे बघा इकडे वरती तुम्हाला दिसली का ऐश्वर्या? अवघड असत रे. बट मी आता ना खूप ट्रेंडिंग वरच्या साऊंड वरती डान्स शिकलोय, ते पण खूप किती वेळा. अरे माझ्या मोबाईल वर नाही घेतलं, इकडे बाकी आहे. 10-15 वेळेस बोलला की तुम्हाला दिसेल ते व्हिडिओ इकडे लावेल मी, नाहीतर मग इंस्टाग्रामवर टाकेल. विचारात मेहनत घेतलीये, घाम झाला तर तो पण दिसेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. कसं सांगतो त्याला? येस, आणि अक्षयला पण खूप खूप प्रेम द्या जसं तुम्ही माझ्या ब्लॉग्स मध्ये मला देताय. सो आता आम्ही शूटला चाललोय आणि गाडी 3-4 तासापासून बंद होती, म्हणून आम्ही इकडे फोटोशूट नाही करत आहे. खिडक्या दार उघडं करून गाडीमध्ये दूध सांडलं होतं आणि एकदम उंदीर मेळ्यासारखं वास होतं इकडनं, म्हणून आम्ही थोड्या वेळ आता आम्ही तिला अशी उघडी ठेवतो, म्हणजे तो वास बाहेर जाईल आणि आम्हाला आतमध्ये बसता येईल. कोणी केलं काम बाहेर? तो म्हणतो उंदीर मेल्यासारखा वास येतोय लिटरली. परफ्यूम मारणं चालू आहे गाडीमध्ये. सो आता या गाडीत एकदा वास गेला तर आम्ही बाहेर जाणार आणि शूट करणार. बघा तुम्ही आता पुढे. ओके, गाडीमधलं स्मेल तर काही जात नाही, म्हणून आम्ही आता विंडोज खाली गेलेत आणि दूध सांडलं तर गाडीमध्ये काय करणार. ओके, आता आम्ही विंडोज खाली गेलेत, कारण की आम्हाला जावं लागेल शूटला. आणि आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला, आमच्याकडे कपडे नाही आहेत, आम्हाला शूटला नवीन कपडे पाहिजेत, आता आम्ही शॉपिंग करायला चाललोय. सो आता आम्ही जाऊन शॉपिंग करणार. देखो हे गरीब, देखो गरीब सगळं कबड भरलं असत कपड्यांनी, इच्छा बाप एका कलरच्या आणि गरीब म्हणे.
अख्खं घर भरले एक रूम फक्त कपड्याने भरली तिची बंगला बोलता. ठीक आहे, आता मी शॉपिंग करायला चाललोय आणि नंतर आम्ही शूट करणार. ओके, आता आम्ही आलो इकडे शूट करायला, पण शॉपिंग करायला गेलो तो आम्हाला कपडेच नाही भेटले, आवडलेच नाहीत. सो आजच्या दिवस आम्ही यांनी घेतले पण याच्यासोबत कधी शॉपिंगला जायचं कधीच नाही, चुकून पण जे माझ्यासोबत शॉपिंगला जाणार गेलो याच्यासोबत आणि आता शेवटची वेळेस आणि जेवण माझ्यासोबत शॉपिंगला जाणार त्याचा हाच एक्सप्रेस असतो, परत येत नाही कारण की मला लवकर कपडेच आवडत नाही. बट ठीक आहे, आजच्या दिवस आम्ही याच्यावर मॅनेज करू, उद्या आज रात्री करून आज रात्री जाऊन मी शॉपिंग करेन आणि दिसेल तुम्हाला नवीन कपड्यांमध्ये पण व्हिडिओज लवकरच आजच्या दिवसाच्यावरच. सो आता आम्ही आलो इकडे लोकेशनवरती, इकडे आता आम्ही रील्स शूट करणार आणि खूप जास्त ऊन पण इकडे. काय म्हणते कसे होते कपड्याची व्हरायटी पण दाखवू आणि येस काय होत. इकडे आपली फेवरेट वाली व्हिडिओ चालू आहे, तुम्हाला कळेलच कोणती वाली ती, पण या व्हिडिओ मी सारखे करत असतो. कशी लाजली पोरगी बघितलं का ये हे काय होत असं बघायला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. सपोज मी अशी आले आणि त्या कॅमेरा सपोज पर्सन आहे, त्यांना मला पाहायला मॅच केलेलं मॅच कंटेंट माफ कर. शूट करून थकलेत सगळे. हा हा बघा जाम भूक लागली, खतरनाक भूक लागली त्याला. आपण ना विचार कर किती भारी चिकन वगैरे खाणार. हा व्हेजिटेरियन, हे चल बसू नका आमच्यामध्ये, शिवू नका आम्हाला, दूर रहा. आता शूट करू, सॉरी आता जेवण करू, डोकं पण चालत नाही आणि जेवण झाल्यावर बघू पुढे काय करायचं. काय करतेस विष्णुप्रिया, तुला तर सवय होती ना हिल्सची. आमचं शूट झालंय, जेवण पण झालंय. सुरू एवढी थंडी आहे बाहेर, मी स्वेटर घालून फिरतोय आणि हिला इकडे गोळा खायचा आहे. लिटरली एवढ्या थंडीत कोण गोळा खातो विष्णुप्रिया, थंडीतच मजा येते गोळा खायची. कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं, कोणाला नाही आवडत एवढ्या थंडीत गोळा खायला, तुला सोडून आवडलो बिलकुल. खतरों के खिलाडी नाही, स्वेटर घालून बसले एवढी थंडी बाहेर इकडे. आता ऊन आहे बट आहे थंडी, तरी थंडी आहे पण आहे थंडी, खूप थंडी आहे. थोडी पण थंडी वाजत नाही तिला. ओ देखो ओ देखो खा 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 थंबनेल असं विष्णुप्रिया कशी खाते गोळा एकदा नक्की बघा. बापरे. सो गाइज, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुमच्यासाठी एक जबरदस्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म घेऊन आला आहे जिथे तुम्ही ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता आणि ज्याचं नाव आहे बिनोमो. आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये पैसे कमवू शकता, जसं की गोल्ड, US करन्सी आणि युरोज. सो मी तुम्हाला एकदा ट्रेड करून दाखवतो. सो गाइज, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण 700 रुपयाचा ट्रेड लावले. आता आपल्याला हे बघायचं की हा ट्रेड अप जातो की डाऊन. आणि येस गाइज, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपला ट्रेड करेक्ट झाला आहे. आता तुम्ही हे पैसे पेटीएमवरती कन्वर्ट करू शकता, पेटीएमवरती ट्रान्सफर करू शकता किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि जर तुम्हाला हे ॲप पाहिजे असेल तर तुम्ही लवकर जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर टॅप करा, ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला इथे माझा रेफरल कोड दिसत असेल. जर तुम्ही माझा रेफरल कोड यूज कराल तर जे तुमचं मिनिमम डिपॉझिट आहे 350 ते तुमचं डबल होईल 700. सोबतच तुम्हाला भेटेल एक डेमो अकाउंट ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील 65,000 रुपीज, ते पण तुमच्या प्रॅक्टिससाठी. तरी पण तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये रिस्क आहे तर सांभाळून. ओके, आता आम्ही सगळे काम संपवले, घरी जाऊन थोडासा रेस्ट केला, रेस्ट पण नाही केला, व्हिडिओचा एडिट करत बसलो होतो आणि त्यानंतर आता आम्ही जिमला आलोय. आता चॅलेंज घेतली आहे साईनी इकडे, किती वेटे नाही काय जास्त गेन झालं, 2 किलो झालं आयुष्य, पण माझं जास्त आहे भावा 2 किलो तुझ जास्त झालं. हा पकड माझं वजन जास्त झालं साईन पेक्षा. मुझे
काय दिसतंय मागे वेळ टाइमपास केला सर्व वर्कआउट नाही ओके सो अशा प्रकारे आमचा दिवस संपलाय आम्ही वर्कआउट पण केले आता आम्ही चाललोय घरी आणि सगळ्यात जास्त वर्कआउट साईनी केले तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी लई वर्कआउट केलं पण यांनी माझ्या सारखे बायसेप्सनी मारले लई पोर्शन मी पण त्यांनी नाही मारले हे बाबा बाईक होत चालली सगळ्यास तुम्ही आता एवढा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल एकदम लो वर्कआउट तर चल मी येतो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप लव्हिंग अँड कीप सपोर्टिंग अरे उघड राख अरे उघड चलो बाय बाय गाइस